या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान स्वीट्स। आज दिनांक 7 मार्च 2022 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे एसजी ट्रेडर्स या खाद्यतेल कंपनीचं भूमिपूजन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं भूमिपूजन व मंत्रोच्चार गावडेवाडीचे महाराज नागनाथ कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच अरुण गावडे, सरपंच सुखदेव गावडे, इंजिनियर संदेश यलगुंडे, मारुती गावडे, बापू गावडे, मलसिद्ध यलगुंडे यांच्या हस्ते प्रत्यक्षात भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी माजी सरपंच अरुण गावडे, सरपंच सुखदेव गावडे व इंजिनियर संदेश यलगुंडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून रंगसिद्ध गावडे, पवन साऊंड सर्व्हिसचे मालक मळसिद्ध यलगुंडे, संतोष कोल्हे, अशोक गावडे, पोलीस पाटील विजय गावडे, मारुती गावडे, संजय डोळे, तायप्पा गावडे, उपसरपंच संतोष कारंडे, माजी सरपंच बापू गावडे, अंकुश गावडे, माजी सरपंच तानाजी यलगुंडे, स्वामी समर्थ किराणा जनरल स्टोअरचे मालक गणेश गावडे, मल्लीनाथ पाटील, रेवणसिद्ध गावडे, मल्लू कोले, समस्त गावडेवाडी येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। मी सुखदेव गावडे, आज का तेलाचे जे प्लांटचं जे उभारणं आमच्या गावडेमध्ये गणेश गावडेंनी केलेलं आहे, तर हे चांगली गोष्ट आहे। आणि ह्यातून शेतकऱ्या मला एवढं सांगायचं आहे की आपण ऊसाच्या पाठीवर न लागता, जे ऊस तोडीला कामगार मिळत नाहीत, त्यात कारखाना वेळेवर बिल देत नाही, त्यापेक्षा आपण वेळोवेळी जरा 3 महिन्याचं पीक जर केलं, शेंगा म्हणा, करडी म्हणा, सोयाबीन म्हणा, हे पीक जर आपण केलं तर इथल्यातल्या आपल्या गावामध्ये जरा उत्पन्न येते आणि कंपनीला आपण इथल्या देऊन पैसा रोख घेऊ शकतो। आणि लोकांना मी गावकऱ्यांना मी गावामार्फत एवढं सांगू शकतो की आज फॅक्टरी काढल्यानंतर कमीत कमी 20 ते 25 रोजगार इथं जगू शकतात, हे म्हणजे महत्त्वाचं आहे। म्हणजे आम्ही जे लोक आमच्या गावातले जे पोरं म्हणजे इतर ठिकाणी जायचे बाहेर विस्तारी हाताखाली म्हणा, कुठं जायचं म्हणा, पुण्याला म्हणा, त्यापेक्षा गावामध्ये जर ह्याच फॅक्टरीमध्ये झालं आहे तर 20-25 लोक जगू शकते, त्यांच्या पाठीमागे 50 लोक जगू शकते, हे एवढंच माझ्या बोलायचा उद्देश आहे। आणि केलेलं हे काम आहे ते चांगलंच आहे, याचं कारण आम्ही पण सहकार्य करायला तयार आहे, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराज। आज या ठिकाणी गावडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी एसजी ट्रेडरच्या नावाने भूमिपूजन झालेलं आहे। तर या भूमिपूजनासाठी गावातील बहुसंख्य नागरिक आणि महिला वर्ग सहभागी होऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। या एसजी ट्रेडरच्या माध्यमातून तेल उद्योग, ग्रामीण भागामध्ये तेल उद्योग बरेच शिकलेले तरुण पुढे यावेत, उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आपली प्रगती करून घ्यावेत या उद्देशाने संकेत यलगुंडे आणि गणपत गावडे या दोघा तरुणांच्या संदेश यलगुंडे आणि गणपत गावडे या दोघा तरुणांनी एकत्रित येऊन या तेल उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्या रोजगाराबरोबरच स्वतःचाही विकास करता यावा या उद्देशाने हा उपक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे। आणि आजपासून या कार्यक्रमा या प्रोजेक्टला विविध प्रकारचे खाद्यतेल जे आहेत ते खाद्यतेलाच्या माध्यमातून रिपॅकिंग करून स्वतःच्या नावाने स्वतःचा एक ब्रँड तयार करून विक्री केली जाणार आहे। म्हणून मलाही या ठिकाणी खरोखरच खूप आनंद होतो आहे की असे संदेश यलगुंडे तरी बीई शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, तर त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली ही सुद्धा एक खरोखरच चांगली गोष्ट आहे। आणि निश्चितच मला तरी आशा आहे की या उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण जे आहेत त्यांचासुद्धा त्यांनासुद्धा काम मिळेल, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। फक्त स्वतःपुरतंच नाही तर इतरांनासुद्धा काम मिळावं, महिला वर्गांनासुद्धा काम मिळावं हा या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या उद्देशानं सुरू झालेली ही फॅक्टरी जी आहे खरोखरच गवगवीत यश प्राप्त करो आणि अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। आणि सर एक मिनटं, आता हे जे तुम्ही आता फॅक्टरी आता या ठिकाणी फॅक्टरीचं उद्घाटन झालं तरी येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार? ऊसाच्या पाठीमागं न लागता एखाद्या शेंगा म्हणा किंवा करड्याचं उत्पन्न घेण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देणार का? निश्चितच, आज खरोखरच रासायनिक मिश्रित तेल जे विक्रीला बाजारात उपलब्ध आहेत त्याच्याऐवजी जर आता ह्या तेल फॅक्टरीच्या उद्योगातून ऑर्गॅनिक तेलसुद्धा लोकांना मिळेल, प्युअर शेंगा तेल, करडी तेल, तीळ तेल, मोहरी तेल, हे सुद्धा तेल या ठिकाणी उपलब्ध होईल। आणि शेतकऱ्यांना मला सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांनी ही पूर्वी जी आपली पारंपरिक पिकं होती
त्या पारंपरिक पिकाकडे आलं पाहिजे आणि त्या पारंपरिक पिकातून आताची जी सध्याची पीक पद्धती आहे त्याच्यापेक्षाही निश्चितपणे जास्तीत जास्त उत्पादन मिळून शेतकऱ्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। मी संदेश एलगुंडी सिव्हिल इंजिनियर आहे। मी भरपूर वर्ष बाहेर काम केलं आणि त्यानंतर मी या वर्षी मागच्या वर्षीपासून पहिल्यांदा शेतीमध्ये उतरलो। मी सिव्हिल इंजिनिअरिंग सोडून माझ्या घरातील काही प्रॉब्लेममुळं मी शेती व्यवसायात घुसलो। शेती व्यवसायात घुसल्यानंतर मला हे कळालं की इथल्या लोकांना खूप प्रॉब्लेम कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं आणि जर वाढायचं असेल आणि गावाला जर पुढं न्यायचं असेल तर त्यासाठी एक आपल्या हातात एखादा धंदा असेल तर आपण गावाला आणि स्वतःला आणि गावाला सगळ्या आपण पुढं जाऊ शकतो असा एक उद्देश ठेवून मी कुठला तरी एक धंदा करायचा ह्या हिशोबाने मी एक विचार करत होतो आणि विचार करत असताना मला तेलाच्या वाढत्या किमती आणि तेलामध्ये असणारी भेसळ आणि त्यामुळे होणारं लोकांचं शारीरिक नुकसान ह्या गोष्टीचा विचार करून मी एक विचार केला की स्वतःचीच एक फॅक्टरी काढली तर कसे होईल। मग हा उद्देश मी मनात ठेवून स्वतःची एक फॅक्टरी एक सुरुवात म्हणजे बेसिक सुरुवात मी करायचा प्रयत्न करतो आहे आणि हा जर माझा प्रयत्न सफल होईलच गावकऱ्यांनी मला तसा पाठिंबा दिलेला आहे तसा शब्द दिलेला आहे आणि हा जसा माझा प्रयत्न सफल होईल तसा आम्ही पुढे मार्गक्रमण करून अजून स्वतःची इंडस्ट्री किती मोठी करता येईल आणि त्यावर आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या गावचे किती लोक जगू शकतील याचा आम्ही विचार करत आहे। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात सुरू झालं आहे अफजान स्वीट्स अँड रेस्टॉरंट ज्यूस गॅलरी। उत्तम दर्जाचा नाश्ता, विविध प्रकारचे स्वीट्स, स्पेशल ज्यूस आयटम एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान स्वीट्स अँड रेस्टॉरंट ज्यूस गॅलरी। स्वीट मध्ये कुंदा, बासुंदी, जामुन, गाजर हलवा, रसमलाई, सीताफळ रबडी, अंगूर रबडी, मलाई बर्फी, पेढा आदी मिळेल। नाश्ता मध्ये पुरी भाजी, शाबू वडा, बटाटा वडा, इडली वडा आदी उपलब्ध। ज्यूस मध्ये 50 पेक्षा जास्त ज्यूसच्या व्हरायटीज, स्पेशल अफजान फालुदा, स्पेशल अफजान बासुंदी, रॉयल फालुदा, स्ट्रॉबेरी मलाई, सीताफळ ज्यूस, मँगो मस्तानी, स्पेशल खजूर ज्यूस, फालुदा, क्रीम फ्रूट सॅलड आणि आमरस उपलब्ध। खास फॅमिलीसाठी स्वीट, ज्यूस, नाश्ता, खाण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो, स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद मेनू ऑर्डर करा। या पहा आणि एकदा अफजान स्वीट या दुकानास भेट द्या। अफजान स्वीट्स अँड रेस्टॉरंट ज्यूस गॅलरी, पेंटर चौक, विजापूर वे, सोलापूर।